सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये इतिहासकालीन मालिकांमध्ये कला दिग्दर्शनाचं काम केलं. त्यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. ते 58 वर्षांचे होते. नितीन देसाई यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. 1987 सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. 2005 साली त्यांनी कर्जतमध्ये त्यांचा एनडी स्टुडिओ उभा केला. या स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी नितीन देसाई यांचे मित्र आणि शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज सकाळी साधारण 9 दरम्यान एनडी स्टुडिओमध्ये श्री नितीन देसाई यांचा मृतदेह जो आहे तो दोरीला लटकताना मिळून आला. या संबंधामध्ये खारापूल पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे आणि फोरेन्सिक टीम, सायबर फोरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट टीम पाचारण करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून सर्व पैलू तपासून घेण्यात येत आहेत. हो, आम्ही रायगड महोत्सव सोबत बरोबरीला केला आहे. अनेक वेळा रायगड सोबतीला फिरलो आहे. त्यांची जी राजा शिवछत्रपती मालिका होती त्याच्यामध्ये शिवधनुष्यसाठी मी इतिहास अभ्यासक म्हणून सहभागी त्याच्यामध्ये झालो आहे. अनेक इतिहासाचे जे काही प्रोजेक्ट असायचे त्याच्यामध्ये ते आवर्जून बोलवायचे. त्यामुळे एक जवळचा मित्र गेला हे तर दुःख आहेच, पण त्यांच्याकडे पाहताना कलावंत माणसं ही छोट्यातून विश्व निर्माण करता येतं म्हणून पाहायची. त्यामुळे हे दुःख सगळ्या कलावंतांसाठी आहे आणि चित्रपटसृष्टीची आणि कलावंतांची भरून न निघणारी अशी ही घटना आहे, अशी ही पोकळी आहे, दुर्दैवी.